नमस्कार मंडळी, मी सचिन इंगोले, ॲग्री पॉवर शेतकरी समूहामध्ये आपलं स्वागत आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा कमेंट आल्या की उसावरती व्हिडिओ बनवा आणि उसासाठी काय उपाययोजना करायचे ते आम्हाला सविस्तर सांगा. तर मित्रो, ऑक्टोबर नोव्हेंबर हा सगळ्यात चांगला काळ असतो ऊस लागवणीसाठी. त्यामुळे ऊस जे लावणारे शेतकरी आहे, रेग्युलर लावणारे, त्यांना पूर्व मशागत कशी करायची हे सर्वांना जवळपास माहीत आहे असं गृहीत धरून मी पुढचा एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजे महत्त्वाच्या टॉपिकवर आपला आजचा हा व्हिडिओ आहे. तर ऊसाचं उत्पन्न 10 ते 20% वाढवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आणि त्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे आणि अशा जर गोष्टी तुम्हाला माहीत नसेल तर ह्या गोष्टी सर्व गोष्टी अशा जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. आणि या चॅनलवरती तुमचे आणखी जर काही मग कमेंट असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये आम्हाला सांगा. काही प्रश्न असतील किंवा काही आणखी सूचना असतील तर मित्रो, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकनला टच करा. म्हणजे आम्ही नवीन नवीन जे व्हिडिओ आणला ऊस या पिकावर बनवणार आहोत पूर्ण वर्षभर, तर त्याविषयीच्या तुम्हाला नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील यासाठी. तर मित्रो, चला जाणून घेऊ की आज ही ऊसाची लागवण समजा चालू आहे बऱ्याच शेतकऱ्यांची ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये, तर नेमकं कशाची म्हणजे बेने प्रक्रिया कशाची केली पाहिजे आणि कशी केली पाहिजे हे मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे, की जेणेकरून जे पिकाचं उत्पादन तर वाढतेच, परंतु जे ऊसाचे जे फुटवे निघतात तर ते फुटवे म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो उगवण शक्ती चांगली होण्यासाठी सुद्धा या बीज प्रक्रियेचा खूप मोठा फायदा दिसून येतो. तर मित्रो पहा, इथं प्रयोगासाठी आपण इथं दाखवलेला आहे. इथे तुम्हाला चिखल दिसत असेल, पहा इथे तुम्हाला चिखल दिसत असेल. या चिखलामध्ये काय करायचं आहे, समजा जर तुमचं एक एकर क्षेत्र जर तुम्ही ऊसाखाली लागवण करत असाल तर 1 लिटर PSB म्हणजे फॉस्फरस सोलुबिलायझिंग बॅक्टेरिया, मराठीत स्फुरद विरघळणारे जीवाणू, हे जीवाणू जर तुम्ही आणले तर जीवाणू काय करायचं आहे, असा चिखल करून घ्या. आणि जेवढं तुमचं काय बेनं असेल, आता कोणी एक डोळ्याची लागवण करतात तर कोणी दोन डोळ्याची, तर एक डोळ्याची लागवण कशी आणि दोन डोळ्याची लागवण कशी करतात तुम्ही पहा. तर सगळ्यात आयडियल जे बेनं असतं तर इथं पहा तुम्हाला दिसत असेल. तर या बेण्यावरती तुम्हाला इथं डोळा दिसत आहे आणि डोळा दिसत आहे आणि डोळ्याला पिवळा रंग आहे, किंवा त्यानंतर इथं तुम्हाला डोळा दिसत आहे, याला आयडियल बेनं म्हणू आपण. म्हणजे कसं आयडियल म्हणजे काय, पिवळं म्हणजे हे पूर्ण ताकदीनं निघण्यास या डोळ्याला खूप मदत होत. जुना डोळा किंवा जुन्या डोळ्यापेक्षाही किंवा नव्या डोळ्यापेक्षाही या हा डोळा सगळ्यात सशक्त डोळा मानला जातो उगवण क्षमतेच्या बाबतीत. आणि बेनं जे तुम्ही वापरणार आहात शक्यतो 9 ते 10 महिन्याचा जो पीक असेल, जो ऊस असेल, त्या ऊसाचंच बेनं तुम्हाला बेनं म्हणून वापरायचं आहे. आणि त्यानंतर ज्या कुठल्या तुम्ही फळातून बेनं आणत आहात तर त्या बेण्यात पहिले तोडल्यानंतर इथे कुठे तुम्हाला रेड रॉटचे लक्षणं दिसतात का ते ऊस तोडतानाच पाहून घ्यायचं आहे. जर रेड रॉट दिसत असेल तर शक्यतो तोडल्यानंतर जर तुम्हाला तिथे लाल दिसत असेल, हा गाभा तुम्हाला कुठेतरी लाल झालेला दिसतो आणि मग त्याला उभं कापलं असता त्याला पूर्ण जर ते भाग तसा सरळ लाल झालेला दिसतो, त्याला रेड रॉट म्हणतात, रेड रॉट ऑफ शुगर केन. तर तसं जर बेणं दिसलं आढळून आलं तर ते बेणं शक्यतो फेकूनच द्या, लागवणीसाठी वापरूच नका. आणि जर तसं झालं नाही आणि असे जर फ्रेश डोळे तुम्हाला मिळाले तर मग काय करायचं पहा. आता हे ऊस अशा प्रकारचा, हे खालचा भाग आणि हा त्या ऊसाचा वरचा भाग ज्याचा आम्ही हा बेनं काढलेला आहे, हा खालचा भाग आणि हा वरचा भाग, कारण डोळा वरून आहे ना. मग तोडते वेळेस कशी तोडणी करायची आहे, की वरचा जो भाग आहे वरचा भाग जास्त राहिला पाहिजे आणि खालचा भाग कमी तुटला पाहिजे. म्हणजे आता जसा आता खालचा भाग इथून कमी तोडलेला आहे खालचा भाग आणि वरचा भाग जास्त तोडलेला असा, म्हणजे इथपर्यंत अशी छाटणी या डोळ्याची झाली पाहिजे एवढी. तर अशा प्रकारची छाटणी करून घ्या. एका डोळ्याने लागून करायची असेल, दोन डोळ्याची असेल तर मग याला दोन डोळे तुम्हाला दिसतच आहे अशा प्रकारे. आता मग काय करा, इथं PSB आपण या चिखलामध्ये मिसळलेला आहे. हे जे चिखल आपण इथं दाखवलेलं आहे या चिखलामध्ये PSB फॉस्फरस सोलुबिलायझिंग बॅक्टेरिया आपण टाकलेला आहे. मग काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही लागवण करता, लागवण करायच्या आधी हे असं PSB लावलेलं चिखल घ्या. चिखल या डोळ्याला असा लावा, या डोळ्याला असा चिखल लावून घ्या, सोबतच या डोळ्यालासुद्धा असा चिखल लावून घ्या. आणि ते चिखल लावल्यानंतर असा इथे या भागात असा आणि त्यानंतर या भागात असा PSB. आणि शक्य जर होत असेल तर एखादं साफसारखं पावडरसुद्धा तुम्ही त्या चिखलात मिसळू शकता. एका एकराच्या बेण्याला साधारणतः 1/2 किलो साफ पावडर मिसळायचा आहे. तर यामुळं काय होईल, हे PSB काय करतं, फॉस्फरस सोलुबिलायझिंग बॅक्टेरिया असल्यामुळे जमिनीतले जेवढे काही पडलेले स्फुरद आहे तर स्फुरदयुक्त जीवाणू ते पूर्ण स्फुरद पिकाला उपलब्ध करून देण्यास मदत होते. आणि स्फुरद हे ऊस पिकासाठी खूप महत्त्वाचं अन्नद्रव्य ठरते. त्यामुळं आणि मग नंतर मग याची लागवण करायची, आणि लागवण करते हा जो डोळा आहे हा डोळा शक्यतो वरून आला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही हे असं जे तुमची नाली असते ऊसाची पाडलेली
आणि त्या सरीतनी ज्यावेळेस तुम्ही हे टाकता डोळा शक्यतो वळार आला पाहिजे, जेणेकरून फुटवा निघण्यास मदत होते. म्हणजे जिथं महिना दीड महिना लागतो डोळा निघायला, तिथं 20-25 दिवसातच त्याचा डोळा वर निघून येते. तर अशा प्रकारे याला बेने प्रक्रिया करायची आहे, आणि ही बेने प्रक्रिया केल्यामुळे जवळपास 15-20% उसाच्या उत्पादनात वाढ झालेली आहे, असे प्रयोगांती सिद्ध झालेला आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, असेल वावर तर सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर. धन्यवाद.